नमस्कार, तुमचं स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवर. मी आज बनवणार आहे येथे दही. दही बनवण्यासाठी मी येथे दोन इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. हे आहे येथे एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी, हे पहा, आणि हे थोडंसं दही. आता हे दही हे दूध मी आता गॅसवर तापवण्यासाठी ठेवणार आहे. आणि हे दूध आता जास्त असं गरम करायचं नाही, आपल्याला थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे कोमट, कारण मी हे अगोदर उकळलेलं आहे, एक उकळी आणून ठेवलेलं होतं. उन्हाळ्यामध्ये दूध हे कसं थोडंसं जास्त तापवल्याच्यानंतर व्यवस्थित विरजत नाही. त्यामध्ये आपण जे दही टाकणार आहोत ते जास्त दही आपलं आंबट होऊ नये म्हणून एकदम कमी प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे. ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपलं दूध आता गरम होत आहे. त्यामध्ये थोडं आपण थोडंसं बोट बुडून पाहायचं की ते कसं झालेलं आहे. ते जास्त गरम होऊ द्यायचं नाही आणि जास्त थंड पण राहू द्यायचं नाही, कोमट अशा प्रकारे आपलं दूध झालं पाहिजे. हे पहा, आता आपलं दूध हे दही विरजण टाकण्यासाठी तयार झालेलं आहे. गॅस मी आता बंद करत आहे. हे पहा, याच्यामध्ये मी एकदम कमी असं दही टाकणार आहे. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही एक चमचा टाकू शकता, पण उन्हाळ्यामध्ये थोडं जरी दही टाकलं त्याच्यामध्ये विरजण हे, तरी दही हे आपलं बऱ्यापैकी आंबट होतो आणि एकदम घट्ट असं आपलं दही तयार होतं, हे तुम्ही पाहू शकता. हे याच्यामध्ये आता आपण दह्याचं विरजण टाकलेलं आहे. हे प्लेट झाकून आता असंच एक 8 ते 10 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. 8-10 तासाच्या नंतर हे पहा, आपलं दही अशा पद्धतीने तयार झालेलं आहे, एकदम घट्ट असं पाहू शकता. मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते. हे पहा, एकदम छान आणि व्यवस्थित असं आपलं दही तयार झालेलं आहे आणि याची टेस्ट पण एकदम छान आहे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.